प्रांताध्यक्ष आणि पवार साहेबांनी आणि आमच्या वरिष्ठांनी सांगितलं की तू आज जाऊन पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडशाही सहकाऱ्यांशी बोलून घे आणि कसब्याच्या पण शहरातल्या कार्यकर्त्यांना सगळ्या नेत्यामंडळींना काय वाटतं ते जाणून घे. त्याच्याकरता मी आलो आहे. आता आमची ती बैठक सुरू होईल. त्याच्यानंतर दुपारनं चिंचवडची बैठक सुरू होईल. अजून आज काहीतरी काँग्रेसची पण बैठक त्यांनी तिकडं बोलवलेली आहे. आम्ही ह्याच्या संदर्भात मी थोडंसं उद्धव ठाकरे साहेबांशी बोललेलो आहे. परंतु आघाडीमधनं कुठल्या जागा कुणी लढवायच्या हा अंतिम निर्णय काल संध्याकाळपर्यंत तरी झालेला नव्हता. आणि जो निर्णय शेवटी वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाचे नेतेगण घेतील ते सर्वांनाच मान्य करावं लागेल अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. काँग्रेसकडे गेल्या वेळेला काँग्रेस लढलं होतं पण आता सेना पण म्हणते आहे की महाविकास प्रत्येकाला म्हणण्याचा अधिकार आहे ना. उद्याच्याला निवडणुकीच्या काळात कारण त्यावेळेस सेना ही विका आघाडीमध्ये नव्हती. आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती आणि त्याच्यानंतर आता महाविकास आघाडी झाली. त्या महाविकास आघाडीमध्ये आता जे पक्ष आलेले आहेत त्या पक्षाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. परंतु शेवटी वरिष्ठ पातळीवर सर्वांचेच प्रमुख नेते एकत्र बसून जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील असं मला वाटतं.